उद्या ईदचा कार्यक्रम आहे. मी सध्या अब्दुल्ला जो या ठिकाणचा दर्गा आहे त्या ठिकाणी आलो आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्या ईदीसाठी लागले दुकानं. तर नेमका उद्याचा जो सोहळा आहे तो कोण्या पद्धतीचा होणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. आता अचलपूर शहर जर म्हटलं तर अचलपूर शहरात विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम होतात. त्याच्यात तुम्ही रामनवमी पहा, त्याच्यानंतर रावण दहन पहा, त्याच्यानंतर हनुमान जयंती पहा. याच्यासोबत अचलपूर परतवाडा शहरातला दुल्ला शाह रहमान यांचा जो या ठिकाणी सोहळा होते हा सुद्धा अचलपूर शहरासाठी एक ऐतिहासिक सोहळा आहे. नेमका या ठिकाणचा सोहळा कोण्या पद्धतीचा होते तो आपण पाहणार. मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी आणि या ठिकाणी नवीन दुकानं थाटल्या ते सुद्धा आपण सुरुवातीला पाहू. तुम्ही जर पाहत असाल सध्या या ठिकाणी हार त्या दुकानं या ठिकाणी थाटले असून विविध प्रकारचे या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे पुष्पगुच्छ या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. या बाजूने तुम्ही पाहू शकता इकडच्या बाजूने सध्या काही दुकानं लागली आहेत. तिकडे पाठीमागे जर तुम्ही पाहत असाल आकाश पाळणा सुद्धा तिकडच्या बाजूने लागला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्या जे भाविक भक्त येणार आहेत त्यासाठी सर्व या ठिकाणी दुकानदारी जी आहे फाटल्या गेली आहे. दुल्ला शाह रहमान यांचा जो दर्गा आहे त्याच्यात सध्या आता आपण प्रवेश करत आहे. शेकडो वर्ष जुना हा दर्गा आहे. तुम्ही पाहू शकता की खूप जुनं बांधकाम मला या ठिकाणी दिसत आहे. आता अंदर तुम्ही आला मी मागच्या वेळेस दाखवला होता नेमका कोण्या पद्धतीचा आहे. आज पुन्हा तुम्हाला दाखवतो कारण उद्या जो सोहळा तो ईदचा सोहळा होणार आहे. त्यानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंग रंगवटी आणि रोषणाई केली असल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. माझ्यासोबत अचलपूर परतवाडा शहरातले सामाजिक कार्यकर्ते असणारे आमचे सल्लूभैया. सल्लूभैया, अचलपूर परतवाड्याचा इतिहास जर म्हटला तर जबरदस्त धार्मिक कार्यक्रम होतात आणि उद्या आता ईदचा सोहळा आहे त्याच्याबद्दल तुमचा सामाजिक संदेश काय आहे बाबा तो आम्हाला सांगा. कल ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कल मनाई जाएंगी और ये ईद का उद्देश्य यह है कि मानवता आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब दुनिया में तशरीफ लाए उनके आने के बाद ही दुनिया में मानवता नाम की चीज पैदा हुई. आपने ऐसा संदेश दिया तो उस जमाने में लड़कियों को कत्ल कर दिया जाता था, जिंदा गाड़ दिया जाता था. जब आप दुनिया में तशरीफ लाए आपने बताया कि लड़कियां कितनी महत्व की चीज है और आपको सब बेटियां ही हुई. आपने बेटियों की परवरिश की और बताया दुनिया को संदेश कि बेटी क्या चीज होती है. और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आने की आमद में जमीन और आसमान को सजा दिया था उस परवरदिगार ने, उस अल्लाह ने, उस ईश्वर ने. तो मैं सभी अचलपुर परतवाड़े के वासियों से, हमारे सभी धर्म, सभी पंथ, सभी जाति के सभी भाइयों से ये अपील करता हूँ कि कल ईद मिलादुन नबी जोर शोर से मनाए और शांतिपूर्वक ढंग से मनाए, उसका उत्साह का सही लाभ ले. क्योंकि हमारे शहर में अभी अभी विभिन्न समाज के सभी उत्सव हुए हैं, बड़े शांतिपूर्वक ढंग से हुए हैं और ये अचलपुर परतवाड़ा की ऐतिहासिक नगरी है. यहाँ पे सभी उत्सव बड़ी धूमधाम से मनाए जाते हैं. कल एक लोटांगन का भी कार्यक्रम है, अभी दुर्गा विसर्जन हुआ, गणेश उत्सव हुआ, काफी अच्छी शांति से. और अभी 1052वां उर्स मनाया जाएगा हजरत सरकार शहीद शहादुल रहमान गाजी रहमतुल्लाह अलैह के यहाँ. तो यहाँ पर इनके चाहने वाले कोई एक जाति, एक धर्म, एक पंथ के लोग नहीं है. इन्होंने मानवता का संदेश दिया और सभी विभिन्न समाज के लोग इनके चाहने वाले है और सब सरकार के यहाँ पे आके मत्था टेकते हैं और अपने अपने मुरादे मांगते हैं और वो पाकर भी जाते हैं. 1052 साल से ये उर्स मनाया जा रहा है और सभी लोगों से मेरी विनंती है कि उर्स में आए और उर्स का आनंद ले और अच्छे ढंग से उर्स में सहयोग करे और स्वच्छता का इसका बिल्कुल ख्याल रखे. सोबत आणखीन एक स्थानिक मुस्लिम समुदायाचे एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत. अचलपूर परतवाडा शहरात छोट्या छोट्या गोष्टीहून आपलं अचलपूर परतवाडा शहर होते बंद, काहीतरी संदेश द्या ना बा सामाजिक तुम्ही.
विषय तो असा आहे का थोडी थोडी गोष्टीचं व्हायचं कारण हे आहे की कमी जास्त होतच असते, पण तरी दोन्ही समाज जेवढी समाज आहे इथं अमरावतीला जिल्हे समाज आहे तर हे पूर्ण मिळून राहते, त्याचा काही भाग नाही आहे. व्हायचा उद्देश एकच आहे का बा थोडं थोडं हे जे लोक असतात आपले स्वार्थ पाहण्यासाठी हे बारीक सारीक घटना होऊ शकते, पण याचा काही विषय नाही आहे. सर्व मिळून सगळं असं कारण एकच आहे. आता गणेश उत्सव झाला, दुर्गादेवी झाली, आता उरुजचा प्रोग्राम आहे, सर्व मिळून सर्व चांगलं व्यवस्थित चालू आहे, हेच माझं म्हणणं आहे.